Good morning, student. Once again, welcome to the online classes. Today we are started test number 1. तर आपला 7 नंबरचा जो चॅप्टर आहे द अनब्रेकेबल मेरी कॉम हा आपण रिव्हिजन बघितली ह्या लेसनवर आणि त्यावर आधारित आपल्याला एक टेस्ट घ्यायची आहे 10 मार्क्सची. तर फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 टिक द करेक्ट आंसर हा आहे 4 मार्क्सचा. तर टिक द करेक्ट आन्सरमध्ये काय करायचं आहे तुम्हाला की जे आन्सर करेक्ट आहे त्याच्यावर काय करायचं आहे टिक करायचं आहे. फर्स्ट आहे मेरी कॉम हॅज ओन द वुमेन्स वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप. तर मेरी कॉम यांनी वुमेन्स वर्ल्ड ॲमेट्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही जिंकली होती. तर ती किती टाईम 5 टाईम 6 टाईम. तर तुम्हाला त्याचं आन्सर जे आहे ते तिथे टिक करायचं आहे. सेकंड आहे शी इज द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू विन अ गोल्ड मेडल इन द. तर त्या ज्या पहिल्या भारतीय बॉक्सर होत्या ज्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं तर त्यांनी कधी जिंकलेलं होतं तर ते तुम्हाला त्याचं आन्सर टिक करायचं आहे. थर्ड आहे मेरी कॉम्स पॅरेंट वेअर. मेरी कॉमचे पॅरेंट्स कोण होते. फोर नंबर आहे मेरी कॉम्स फर्स्ट कोच वॉज. मेरी कॉमचे फर्स्ट कोच कोण होते त्यांचं नाव काय होतं त्याच्यावर तुम्हाला काय करायचं टिक. अशा प्रकारे हे टिक द करेक्ट आन्सर हे 4 मार्क्सचं आहे आणि 4 तुम्हाला सेंटेन्स इथे दिलेले आहे. सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे आन्सर दिस क्वेश्चन हा 6 मार्क्सचा आहे. फर्स्ट आहे हु इज मेरी कॉम. मेरी कॉम या कोण होत्या तर ते तुम्हाला माहीत आहे. एव्हरी वन नो दॅट आन्सर दिस क्वेश्चन. सो हु इज मेरी कॉम. मेरी कॉम कोण होत्या तो 2 मार्क्सचा आहे. सेकंड नंबर आहे नेम मेरी कॉम्स पॅरेंट. मेरी कॉम यांच्या पॅरेंट्सचं नाव काय होतं आईचं नाव आणि बाबांचं नाव इथे तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे ते सुद्धा 2 मार्क्सचं आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे हाऊ वूड द बॉईज रिॲक्ट व्हेन मेरी कॉम ट्राय टू प्ले विथ देम. तर जेव्हा त्या मेरी कॉम या मुलांसोबत खेळत होत्या तेव्हा मुलं त्या मुलांसोबत खेळत असताना मुलं त्यांच्यावर कशा प्रकारे रिॲक्ट करायच्या तर याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे 3 क्वेश्चन आहे 2-2 मार्क्सचे टोटल 6 मार्क. अशा प्रकारे ही तुमची 10 मार्क्सची टेस्ट आहे ती तुम्हाला सॉल्व करायची आहे. पण कशा पद्धतीने सुरुवातीला हे क्वेश्चन काय करायचं तुम्हाला लर्न करायचे आहे आणि लर्न करून तुम्हाला राईट करायचं आहे. ओके सो नेक्स्ट ही आपण 10 मार्क्सची घेतली आणि नेक्स्ट डेला आपण परत एक 10 मार्क्सची याच लेसनवर टेस्ट घेणार आहोत. ओके सो स्टुडंट गुड डे अँड गुड लक अँड गुड बाय.